तर तिथून पुढे तुमच्या संघाला पेलेटिलाइज केलं जाईल, कारण आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. कालपासून नियम सातत्याने आपल्या दरम्यान सांगितलं जातोय, पोचवलं जातोय. पहिला बॉल डिलिव्हर्ड करण्याआधी मी पुन्हा एकदा नियमाचं तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करतोय. माझं काम आहे बोलण्याचं आणि तुमचं काम करण्याचं आहे, त्याच्यामुळं आजच्या दिवसभरात माझं तुम्हाला आवाज सहन करावा लागेल. यावेळी दोन्ही संघाचे ट्वेल्थ मॅन, चला दोन्ही संघाचे ट्वेल्थ मॅन आपण या. नाही, हरीश जे आहेत आम्हाला सारखे सांगतायत की मी आहे. आणि तिकडे आता मात्र मालूक ब संघाचे देखील उपस्थित झालेत. रोहला ब, माफ करा, रोहला ब आणि मालूक ब दोन्ही संघाचे 12 खेळाडू दाखल झालेत. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक हरीश जी काबांच्या माध्यमातून. पहिला बॉल, विकेटची घोषणा झाली मात्र पहिला बॉल वाईड आलाय आणि मॅचला सुरुवात होते तोपर्यंत पुन्हा एकदा आपल्या दरम्यान जोडले जातात विशालजी पैकर. आमच्या कासेगोल गावचे सन्माननीय ग्रामस्थ संतोषजी शिघवन साहेब यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. व्यासपीठावरती आमच्या कासेगोल गावचे तेजसजी वाघे त्यांचंसुद्धा व्यासपीठावरती शुभागमन झालं, सहर्ष स्वागत. भावेश पवार हार्दिक पांड्याचे मोठे फॅन आणि त्यांचं व्यासपीठावरती शुभागमन, सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल इथे मात्र स्लॉटमध्ये पाहायला मिळाला. धन्यवाद दिशांजी कातुर्डे सर, ज्यांचं आपण उत्कृष्ट असं समालोचन आपण ऐकलं. थँक्यू सो मच दिशांजी कातुर्डे सर, ज्यांचं आपण अतिशय चांगलं समालोचन ऐकलं. आणि दर्शनदादा भोईर यांचं सुद्धा व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आणि आता मात्र ते मार्गस्थ होत असताना आपण पाहिलं. त्यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे, त्यामुळे ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन GTC तलाव रायगड च्या वतीनं आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर फक्त आणि फक्त एक धावांवरती स्थिर आहे. मी दीपक आरेकर यांना विनंती करेन की शरद कोंडके साहेब यांचं यथोचित असा सत्काराने सन्मान करावा. तसेच व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचे पुनश्चा एकदा आपण सहर्ष स्वागत करूया. आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर पहिल्या षटकाचा विचार केला, आतापर्यंत चेंडू टाकले 3 आणि धावा खर्च केल्यात फक्त 1, त्यामुळे आदित्यचं कौतुक करावं लागेल. इथे मात्र शॉर्ट पिचमध्ये त्याचा चेंडू अतिरिक्त उंची, त्याच्यामुळे पंसाने मात्र व्हाईट दिलाय. व्हाईटचा बॉल आलाय, त्याच्यामुळे एक धाव अजूनही मिळेल. संघाची धावसंख्या मात्र पुढे पोहोचेल 2 या आकड्यावरती. आंबेकर सर थोडस सलामीची जोडी मात्र फोडण्यामध्ये यशस्वी झालेत. स्ट्रायकिंग नेटला आपल्याला फुलंदाज पाहायला मिळेल. भैरव आपण पाहतोय, इथे मात्र हलक्या हाताने स्क्वेअर कट केलाय, चेंडू चाललाय पॉईंटच्या दिशेला, तिथे मिळेल फक्त एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगलं पाहायला मिळालं. दिवसा ठेवला चोरी केली जाते धावांची, त्याच्यामुळे संघाच्या धावसंख्येला आता आकार आलाय, जाऊन पोहोचले आहे 4 आकड्यावरती. एक गडी बाद गोलंदाजी मार्कवरती आदित्यला आपण पाहतो. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत हात खोलू दिलेले नाही आहेत, मोठा फटका आलेला नाही आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओवर द विकेट. इथे मात्र वेगवान बॉल, जलदगतीचा बॉल, त्याला मात्र उत्तर नव्हतं. यष्टीरक्षक प्रकाश कोणतीही चुकी करणार नाही आहेत, त्याच्यामुळे निर्धाव चेंडू आलाय, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मी नितीशजी गंभीर यांना विनंती करेन की आपले शुभास्ते काशिकोल गावचे ग्रामस्थ संतोषजी शिघवन साहेब यांचा यथोचित असा सत्काराने सन्मान करावा. मी संतोष दादा यांना विनंती करेन की आपण व्यासपीठासमोर यावं. मी महेंद्र आंबेकर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते यथोचित असा सत्काराने सन्मान करावा. अजून एक निर्धाव बॉल
आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरची झाली आहे सांगता आणि पहिल्या ओव्हर मध्ये एक गडी बाद झाल्यानंतर धावसंख्या झाली आहे एक दोन चार झाली आहे. संतोष दादा यांना विनंती करेल की आपण व्यासपीठासमोर यावं. मी महेंद्र आंबावले महेंद्र आंबेकर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते मायेची उबदार शॉल आणि प्रेमाचं आपलेपणाचं आणि आपुलकीचं प्रत्येक पुष्पगुच्छ देऊन इथूचित असा सत्कार आणि सन्मान करावा. आणि प्रत्येक विकेटसाठी मात्र 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल हरीश काप साहेब यांच्या वतीनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण करूया कुंभेट संघाचं. चांगला खेळ राहिलाय त्यांचा सुद्धा. तसेच मी महेंद्र आंबेकर यांना पुन्हा एकदा विनंती करेल की आपल्या शुभास्ते ज्ञानेश्वर गंभीर साहेब यांचा यथोचित असा सत्कार आणि सन्मान करावा. आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या आपण स्कोरबोर्ड वरती पाहतोय 4 या आकड्यावरती. रोहितदास आणि भैरव मात्र आपल्याला बॅटर पाहायला मिळत आहे. स्ट्राईक एंडला फलंदाजात आपण पाहतोय रोहितदास जो सलामीला आलाय. तेजसला मात्र आपण पाहतोय. पहिलाच बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय पॉईंटच्या दिशे कव्हरच्या दिशेला अडवला गेलाय. मिळेल फक्त एक सिंगल धाव. त्याच्यामुळे संघाच्या धावसंख्येला तर आकारेल जाऊन पोहोचली आहे 6 या 5 या आकड्यावरती. स्ट्राईक एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. भैरव गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पुन्हा एकदा सागरला आपण पाहतोय. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल त्याला मात्र हवेमध्ये लॉफ्ट केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक चाललाय परंतु चेंडू मात्र निर्जन स्थळी मात्र पडलाय. त्याच्यामुळे रनिंग बिटवीन द विकेट अतिशय आपण चांगलं पाहिलं. संघाची धावसंख्या मात्र 2 ने पुढे पोहोचेल 7 या आकड्यावरती. तसेच प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे हरेश काप साहेब यांच्या वतीनं. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सागर. धीम्या गतीचा बॉल त्याला ओळखलं. वाट पाहिली आणि वाट लावली अक्षरशः. चेंडूला फेकून दिलाय डीप स्कोर लेगच्या वरतून. 7 धावांसाठी आलाय षटकार बॅट्समन भैरवच्या बॅटमधून. आता मात्र या 7 धावेने संघाची धावसंख्या मात्र आता आकार घेते आहे पुढे वधारली आहे. जाऊन पोहोचली तब्बल 13 या आकड्यावरती एक गडी बाद झाल्यानंतर. ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन GTC अंतर्गत हा GTC चषक 2024 आलेल्या सर्व प्रेक्षकांचं क्रिकेट रसिकांचं आणि मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. आज मात्र ऑफिसियल आपल्याला कॉमेंटेटर पाहायला मिळतील दिशांजी कातुरडे सर. इथे मात्र पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये उंची मात्र जास्त. फलंदाज मात्र बाद होईल. एलिव्हेशनची कमी पाहायला मिळाली आणि फलंदाज मात्र बाद झालाय भैरव. सागरने ज्या पद्धतीने पहिल्या बॉलवरती षटकार लगावला तदनंतर मात्र चांगलं कमबॅक केलंय सागरने गोलंदाजीमध्ये. फलंदाज बाद झालाय. दुसरा संघाची धावसंख्या मात्र झाली आहे 13 या आकड्यावरती. गोलंदाज सागरचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. षटकार जरूर आलाय परंतु कमबॅक केलंय. कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं आयुष्यामध्ये कधीही अपयशी ठरत नाहीत असं म्हटलं जातं. संघाने त्याच्यावरती जबाबदारी दिली. संघाने दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पडत असताना अडथळा आले. संघर्ष करावा लागला परंतु पुन्हा एकदा कमबॅक केलंय. ज्या पद्धतीने षटकार आला तदनंतर मात्र प्रत्युत्तर दिलंय. टिट फॉर टॅट तशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सागर आपण पाडतोय. इथे मात्र पॉईंट वायडीश लॉंग ऑफला चेंडू उडवण्याचा प्रयत्न. तिथे मात्र क्षेत्रक्षक आहे. चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्यात. 2 धावेने मात्र संघाच्या धावसंख्येला आकार येईल. संघाची धावसंख्या पुढे पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल अनेकेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. संघाची धावसंख्या झाली आहे 15 2 गड्यांच्या मोबदल्यात. शॉर्ट पिच वरती चेंडू आदललाय. चेंडू मात्र बॅटच्या टॉप एज लागलाय. चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षकांनी कोणतीही चुकी केलेली नाहीये. क्षेत्ररक्षकाची मिळाली 7 आणि फलंदाज मात्र झालाय बाद. अनेकेत मात्र बॅक टू द पवेलियन आपल्याला पाहायला मिळेल. आणि सागरला मात्र पारितोषिक लावलं होतं. 2 विकेट घेतले 200 रुपये मात्र लागू झालेत. आणि प्रत्येक बॉलरसाठी आहे
जो जो बॉलर मात्र विकेट घेईल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल प्रत्येक विकेट मग. चला टीम मीटिंग जास्त घेऊ नका, मालुकब संघ स्पीड अप करा, अन्यथा आपल्याला पुढचे षटके खूप कमी करावे लागतील. कारण आज आपण पाहिलं तर तब्बल 16 मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. आजच्या दिवसामध्ये एक प्रेक्षणीय सामना खेळवला जाईल 40+. विठोबा भुवर साहेब अध्यक्ष, कार्याध्यक्ष आपण पाहिलं तर कृष्णा शिंदे, या दोन कार्यकारिणीमध्ये मात्र सामना रंगला जाईल 40+. GTC ओपन संघ असतील त्याच्यामुळे रंगत वाढेल, प्रेक्षकांना सुद्धा आतुरता आहे या सामन्याची. नवीन बॅट्समन इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील, संदीप आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल गोलंदाजी मार करते, 2 षटकाचा खेळ संपला, 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती. पुढचा बॉल कल्पेशांचा हलक्या हाताने खेळून काढला, चेंडू मात्र चाललाय पॉईंटच्या दिशेने, तिथे अडवला जाईल चेंडू, मिळेल फक्त एक सिंगल. ज्यावेळी संघाच्या फलंदाजांकडून मोठे फटके येत नाहीत अशा वेळी सिंगल डबल ने धाव फलक हलत ठेवण्याचं काम करतायत आणि एक सिंगल आली आहे. कल्पेश यांच्याकडे अनुभव आहे, मोठमोठे फटके अनेक वेळा आपण त्यांना पाहिलंय त्यांच्या गोलंदाजीमध्ये येत नाही आहेत, कारण स्लोअर पद्धतीचे गोलंदाजी आहे. धीम्या गतीचा बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न यष्टी रक्षकाने थोडीशी चुकी केली आहे आणि 22 च्या रूपाने धाव मिळेल का आणि ती संधी निर्माण झाली होती, परंतु पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. आणि इथे मात्र धाव पूर्ण केली आहे 22 च्या रूपाने, एक धाव मिळेल संघाच्या धावसंख्येला आता 11 आलाय, जाऊन पोहोचली आहे 17 या आकड्यावरती. 17 धावा ऑन स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील, गडीब बाद झाले 3, त्याच्यामुळे संघ मात्र आपल्याला पाहायला मिळेल. मालुक ब संघ चांगल्या स्थितीमध्ये, आतापर्यंत त्यांनी जखडून ठेवलंय फलंदाजांना, मोठे फटके मारू दिलेले नाही आहेत. मी सन्माननीय उपाध्यक्ष सुनीलजी चासले साहेब यांना विनंती करेल की थोडस आता आपल्या संघाच्या तिकडे दुर्लक्ष करून व्यासपीठावरती यावं. पुढचा बॉल अक्रॉस द लाईन केलून काढलाय, डीप स्क्वेअर लेगला, तिथे क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलतोय, फेकतोय, दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जाईल का, परंतु शेवटच्या क्षणाला थांबवलंय. सिंगल मिळेल, सिंगलने मात्र संघाच्या धावसंख्येला आता बदल होईल 18 या आकड्यावरती. 3 गडी बाद झाल्यानंतर गोलंदाज कल्पेशच्या गोलंदाजीचं विश्लेषण आपण पाहिलं, आतापर्यंत चेंडू टाकले 3 आणि धावा खर्च केले 3. काशिकोल गावचा एक अष्टपैलू खेळाडू सूरज चव्हाण यांचं सुद्धा व्यासपीठावरती शुभागमन, सहर्ष स्वागत. इथे मात्र एसटी चित झाला एका फलंदाज यस, आणि इथे OUT आउट फलंदाज मात्र बाद झालाय. 4th विकेटचं पतन, प्रकाश यांच्या एसटी रक्षणाचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्यांनी एसटी चित केलंय. संघाची धावसंख्या मात्र स्थिर राहिली आहे, जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती, गडी बाद झालेत 4, त्याच्यामुळे सुरुवात मात्र चांगली झाली होती, परंतु अंत सुरुवात केलं जाईल का. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक लागू आहे, त्याच्यामुळे जो जो शेत गोलंदाज विकेट घेईल त्याला पारितोषिक दिलं जाईल हरीश काप यांच्या वतीनं. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडतो विकेटने, धीम्या गतीचा बॉल त्याला ओळखलं आणि मिडल ऑफ द बॅट, साऊंड मात्र थोडस चांगलं पाहायला मिळालं, एलिव्हेशनची कमी आणि फलंदाज मात्र बाद झालाय. 5वा विकेटचं पतन झालंय, 5 गडी बाद झाल्यानंतर संघाची धावसंख्या आता मात्र स्थिर राहिली आहे 18 या आकड्यावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग सुद्धा जुळलं होतं, परंतु गोलंदाजाची जी शैली आहे ना ते कौतुकास्पद, कारण धीम्या गतीचा बॉल होता, टायमिंग मात्र प्रॉपर जुळलं नाही आणि फलंदाज मात्र बाद झालाय. संघाची धावसंख्या मात्र 18 या आकड्यावरती. GTC चषक 2024 पर्व 4th आणि 4th पर्वातलं आजचा 2रा दिवस. प्रकाशजी पालकर यांचं सुद्धा व्यासपीठावरती शुभागमन, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. जगदीश शिगवण एक अष्टपैलू खेळाडू काशिकोल गाव, त्यांचं सुद्धा व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा करूया स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल, नंबर क्रमांक 7 वरती हितेश. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय कल्पेश. पुढचा बॉल कल्पेश यांचा धीम्या गतीचा बॉल, त्याला पॉईंटच्या वरतून उडवण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र कोणतीही धावची धाव मात्र नसेल आणि रनआउटची सुद्धा संधी नाही आहे, त्याच्यामुळे खेल संपलाय. पूर्वार्धाच्या खेल संपलाय, तर 3 षटकामध्ये धावसंख्या झाली आहे 19 आणि येणाऱ्या 18 बॉलमध्ये जिंकण्यासाठी गरज असेल 19 धावांची.
याच्यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत कुंभले कोंड विपक्ष वाशियावेली ब संघ. दोन्ही कॅप्टनना मी टॉससाठी आमंत्रित करतो, कुंभले कोंड आणि वाशियावेली ब संघ. दोन्ही कॅप्टन माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज टॉससाठी यावं. ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन जीटीसी तळा रायगड 2018 साली मात्र स्थापन झाली आणि 18 नंतर मात्र मागे वळून पाहिलेलं नाही आहे, कारण एशियाची उंच उंच शिखरे मात्र गाठत असताना आज आपण पाहतोय. आज आपण पाहिले तर मोठमोठ्या स्पर्धा जीटीसी अंतर्गत आपण खेळताना पाहिलंय, एक नवतरुणांना नवीन खेळाडूंना व्यासपीठ उभं केलं जात आहे. अनेक खेळाडूंचं उज्ज्वल भविष्य मात्र ह्याच ग्रामीण टेनिस क्रिकेटमधून घडू शकतो आणि त्याच्यासाठी प्रयत्न आम्ही करतोय. चला स्पीडअप करा रोवले संघ, आणि फलंदाजीसाठी त्वरित पाठवायचं आहे मालुक ब संघ आपले बॅटर्स पाठवा मैदानामध्ये. 18 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता, 6.33 ची सरासरी गाठायची आहे. आणि कुंभलेकोंड संघाचे कल्पेश दत्ता आणि देवेश यांचं आपण सहर्ष स्वागत करूया व्यासपीठावरती. सौरभ गडशी यांचं सुद्धा व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. चला बॅटर्स मैदानामध्ये पाठवा, 18 बॉल आणि 19 धावांची गरज असेल मालुक ब संघाला. विद्यमान सामना आपण मैदानामध्ये पाहतोय, श्रीराम क्रिकेट संघ रवले ब आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र खेळतोय मालुक ब संघ. 18 बॉल आणि 18 धावांचं टार्गेट ठेवण्यामध्ये यशस्वी झाले, परंतु 19 धावांचं लक्ष कशा पद्धतीने मात्र ते चेस केलं जाईल की मात्र रोक लावली जाईल हे मात्र पाहायला उत्तरार्धामध्ये नक्की आवडेल. गोठे अंपायर आपण पाहिलं रुपयेजी चोरगे, आज मात्र गोठे अंपायरची अदाकारी आपल्याला पाहायला मिळेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. 40+ मॅच साठी गोठे अंपायरना आपण विनंती करू आणि गोठे अंपायरांचं सुद्धा सहर्ष स्वागत. 18 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता, सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आणि इथे मात्र टॉस केला जाईल. एका बाजूला आपण पाहिलं तर वाशियावेली ब संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र खेळेल कुंभलेकोंड संघ. टॉस केला जातोय, आपण पाहिलं तर महेंद्रजी आंबेकरांच्या शुभ असते. एका बाजूला आहे टॉस का बॉस आणि दुसऱ्या बाजूला आहे हेड. टॉस मात्र इथे स्पिन केला जातोय, कॉल असेल, हेड आलाय आणि टॉस जिंकलाय कुंभलेकोंड संघाने. आपण टॉस जिंकलाय आणि प्रथम आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय फलंदाजी. आपण पाहिले तर वाशियावेली ब संघ चांगल्या फॉर्मामध्ये यंदाच्या हंगामामध्ये पाहतोय, त्याच्यामुळे किती धावांपर्यंत रोखण्यामध्ये प्रयत्न असेल? 20 पर्यंत. आणि आपण पाहिलं तुमच्या संघामध्ये कल्पेश गडशी सारखा एक अनुभवी खेळाडू आहे. आता गेली अनेक वर्ष तुम्ही चांगलं क्रिकेट खेळलाय, परंतु आजची स्पर्धा बघता एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? स्पर्धा जीटीसी स्पर्धा चांगली आहे. खूप सारे शुभेच्छा कुंभलेकोंड संघाचे कर्णधार सौरज गडशी यांना आपल्या सोबत जोडलेत भगवान नवशे. आपण टॉस हरलाय, प्रथम आपल्या वाटेला आले आहे फलंदाजी. 3 षटकांचा सामना असेल, 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न? 40 धावांचा टार्गेट ठेवलाय आम्ही. नक्कीच, कोणत्या फलंदाजावरती मात्र आता अपेक्षा असतील? कारण आपण पाहिला ए संघ तुमचा पराभूत झालाय, त्याच्यामुळे जी काही जबाबदारी असेल, गावाचं नाव जर उज्ज्वल करायचं असेल तर जी काही जबाबदारी ब संघावरती आहे, त्याच्यामुळे कोणत्या फलंदाजांकडे जास्त अपेक्षा असतील? सगळेच फलंदाज चांगले आहेत तर सगळ्यांवर जबाबदारी असणार आहे. नक्कीच, आणि एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? खूप छान आयोजन आहे, फायनल डे तर खूप छान वाटतंय. काल जसा आमचा दिवस होता, आज पण तसंच असावा. नक्कीच, आणि एकच शेवटचा प्रश्न, असं वाटतं का की जीटीसी अंतर्गत युवकांना एक व्यासपीठ उभं राहिलंय? असं वाटतं का की युवकांसाठी एक व्यासपीठ उभं राहिलंय? हा हा, खूप, म्हणजे अशा स्पर्धा व्हाव्या आणि दरवर्षी जीटीसी खूप चांगलं काम करावं असे जीटीसीला शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर हे होते आपल्या समवेत दोन संघाचे कर्णधार आणि त्यांना सध्या देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आणि विद्यमान सामना आपण पाहणार आहोत, एका बाजूला आहे मालुक ब आणि त्यांच्या विपक्ष मात्र खेळतोय रवले ब संघ. 18 बॉल आणि 19 धावाचं पाठलाग करताना सुरुवात मात्र चांगली झाली आहे मी तर म्हणेन. 3 धावा पाहिल्या आपण स्कोरबोर्ड वरती मालुक ब संघाच्या. सलामीची जोडी आपण पाहतोय चिराग आणि त्याच्या जोडीला विशाल. दोन बॉलचा खेळ झालाय, 3 धावा आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती. गोलंदाज आपण पाहिले कृष्णा शिंदे कार्याध्यक्ष आहेत. पुढचा बॉल धीम्या गतीचा बॉल हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, अपयशी ठरले, स्विंग अन मिस. यांच्याकडे मात्र
यांच्या गोलंदाजीचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर व्हेरिएशन आहे, कोणत्याही चेंडूला मात्र कोणत्याही दिशेला वळवण्याचं यांच्याकडे कौशल्य आहे, त्याच्यामुळे सहजासहजी फलंदाजाला मोठे फटके मारता येऊ शकत नाही आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओवर द विकेट. इथे मात्र चेंडूला वळवला आहे, चेंडूची टॉपेस लागली आहे, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या विकेटचं मात्र पतन होईल, पहिला गडी मात्र बॅक टू द पवेलियन आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज विशाल मात्र माघारी परतलाय. मँडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, तिथे मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. जी टी सी चषक 2024 पर्व चौथं आणि चौथ्या पर्वातला आजचा दुसरा दिवस, अंतिम दिवस आहे, त्याच्यामुळे कोणता संघ चॅम्पियन ठरेल हे मात्र आज आपल्याला पाहायला मिळेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहिलं तर दिशांजी कातुर्डे सर ऑफिशियल कॉमेंटेटर आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर पिंट्यादादा कुंभार, बिरजू भगत यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया. आणि लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिलं supertennis.in, मोठमोठ्या स्पर्धा यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जातं आणि चांगली क्वालिटी आणि चांगली क्लिअरिटी मी तर म्हणेन. घर बसल्या आपण या स्पर्धेला पाहू शकता, त्याच्यामुळं त्यांचंसुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज आदित्य आपल्याला पाहायला मिळेल नंबर क्रमांक 3 वरती. 19 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आतापर्यंत 3 चेंडू टाकले, 3 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात फक्त 3. 4 चेंडू टाकलेत, त्याच्यामुळे धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 3. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओवर द विकेट. कृष्णा शिंदे जीटीसीचे कार्याध्यक्ष आहेत, नेतृत्व कसं करावं हे चांगलं जाणतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल, त्याला पॉईंटच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, टॉपेस लागल्या, क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली धावतोय. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केलेला नाही आहे, सिंगल मिळेल. सिंगलने मात्र धावफळ घालत ठेवण्याचं काम केलं जात आहे. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 4 या आकड्यावरती. अजूनही 15 धावीची आवश्यकता आहे, इथून पुढे सामना बनू शकतो असं रौले संघ मात्र सांगत असताना, कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत तिखट मारा केला जातोय मोठे फटके आलेले नाही आहेत. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळलाय, स्वीप केलाय, चेंडू मात्र चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू थांबणार नाहीये, सरळ चालला सीमारेषा पार, आलाय चौकार बॅट्समन चिरागच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या मात्र पुढे पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 8 धावा आपण पाहतो स्कोरबोर्ड वरती. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. 12 बॉल 11 समीकरण. अजूनही सामना मात्र आपण पाहिलाय दुलायमन अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहे. कधी सामना आपण पाहिला तर मालूक ब संघाच्या बाजूने जातोय, कधी रवले ब संघाच्या बाजूने चाललाय. कारण आपण ह्या मैदानाचा विचार केला तर चेसिंग करत असताना अनेक वेळा फलंदाजाची दमछाक झालेली आपण पाहिली आहे. 12 बॉल 11 समीकरण, 12 बॉल 11 समीकरण गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. मीर आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आणि बॅटर आपण पाहिलं तर चिराग आणि आदित्य आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राइक अँड डेनला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आदित्यकडे कौशल्य आहे, मोठे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, त्याच्यामुळे 12 बॉल 11 समीकरण. आणि 12 बॉल 11 समीकरण, 12 बॉल 11 गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. मीर अजूनही सामना बनू शकतो असेच मात्र कृष्ण शिंदे यांनी कानमंत्र दिलाय. पहिलाच बॉल ओवर द विकेट. इथे मात्र कव्हरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, बॉल मात्र हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूकडे चाललाय, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल मात्र हातातून निसटलाय. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगलं पाहिलं आणि पळून मात्र 2 धावा पूर्ण केल्यात, त्याच्यामुळे या 2 धावेने संघाच्या धावसंख्येला तर आकार येईल, जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. कदाचित झेल झाला असता चित्र मात्र वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं, घडलेलं नाही आहे. कारण क्रिकेटमध्ये तर्कवितर्काला महत्व दिलं जात नाही, तुमची कृती काय आहे, तुम्ही कृती कशा प्रकारे करता याला महत्व. फुलटॉस बॉल सन्मान दिलाय, सरळ खेळून काढलाय वाईडिस्ट लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात आहे. क्षेत्ररक्षक थोडासा गाफील राहिला आणि त्याचा फायदा घेतला गेलाय. 2 धावांनी मात्र संघाच्या धावसंख्येला आकाराला जाऊन पोहोचले 12 या आकड्यावरती. आपण पाहिलं तर व्यासपीठावरती बालचंद्र बांद्रे साहेब कुंबलेकोंड यांचं सुद्धा शुभागमन झालंय, त्यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष स्वागत. राजेश घडशे साहेब त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. इथे मात्र स्विंगानं मिस, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. वेगवान वाला होता त्याला प्रत्युत्तर नव्हतं, त्याच्यामुळे डॉट चेंडू आलाय. निर्धाव चेंडूची सांगता संघाची धावसंख्या मात्र स्थिर राहिली आहे 12 या आकड्यावरती. अजूनही 7 धावांची आवश्यकता. आदित्य आपण पाहतो ऑन स्ट्राईक आपल्याला,
आदित्यकडे क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, मोठे फटके खेळू शकतो. संघ मात्र थोडासा आपण पहिल्या चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल. इथे मात्र पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, स्विंग आणि मिस, वेगवान बॉल सरळ जाऊन विसावलाय क्षेत्र एष्टी रक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाजीचं विश्लेषण केलं, आतापर्यंत चार चेंडू टाकलेत, धावा खर्च केले चार, म्हणजे मीरने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे, तिखट मारा केलाय. फलंदाजाला मात्र मोठे फटके मारू दिलेले नाही आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती, मीर खोलवर पतीचा चेंडू, त्याला अलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला असतं, समीकरण वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं, चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. घडलेलं नाही आहे, एक धाव पूर्ण केलाय. एका धावेने मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचल्या 13 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्याची विचार केला तर आवश्यकता आहे 6 धावांची, 7 बॉल 7 समीकरण. कदाचित पहिल्याच बॉलवरती झेल झाला असता वेगळं चित्र आपण जरूर पाहिलं असतं, कारण जेटीसी चषक आहे, प्रत्येकाचं स्वप्न आहे, आपल्या गावाचं नाव, ना पैशासाठी ना स्वतःसाठी, आम्ही फक्त खेळतो आमच्या गावाच्या नावासाठी. इथे मात्र लॉंगॉनच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न आणि बॉल चाललाय, चेंडू मात्र उचलतोय फेकतोय, तोपर्यंत मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्यात. 2 धावीने मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम, तसेच कुंभलेकोंड गावचे दिलेश घडशी आणि लक्ष्मण भोसले साहेब यांचं सुद्धा व्यासपीठावरती शुभागमन झालंय, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज 4 धावेंची, 6 बॉल 4 समीकरण. काय घडेल मैदान मध्ये, अजूनही कमबॅक करू शकतो ज्या पद्धतीने खेळ राहिलाय. कारण आम्ही क्रिकेट वेडे आहोत, कोणाला दारूची नशा असते, कोणाला प्रेमाची नशा असते, आम्हाला क्रिकेटची नशा आहे. त्याच्यामुळे दर्दी प्रेक्षक मात्र गर्दी करायला कमी पडलेले नाही आहेत. कारण आज रविवारचा दिवस, रविवारचा दिवस म्हटला की सुट्टीचा दिवस, आणि सुट्टीचा दिवस असला की प्रेक्षक वर्ग मात्र खूप मोठ्या संख्येने पाहायला मिळतो. 6 बॉल आणि 4 धावींची आवश्यकता, 6-4 समीकरण कशा पद्धतीने मात्र पुढे घेऊन जाईल आदित्य. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहतोय, गोलंदाजी मार्कवरती संदीप यांना आपण पाहतोय, ओवर द विकेट. इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, चेंडू येते लॉंग ऑफच्या दिशेला, तिथे मात्र अडवला जाईल, मिळतील 2 धावा. त्याला माहिती आहे आदित्यला, गेली 2-3 वर्ष चांगला खेळ त्याचा सुद्धा राहिलाय, त्याला माहिती आहे मोठे फटके खेळण्यापेक्षा सिंगल डबलने सुद्धा आपण हा सामना जिंकू शकतो, आणि सिंगल डबल आलं की आपल्यावरचा थोडासा प्रेशर मात्र कमी होऊ शकतो, आणि हे जाणतो, त्याच्यामुळे तशा पद्धतीचा खेळ राहिलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओवर द विकेट संदीप. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग आणि मिस, वेगवान बॉल सरळ चालला एष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहिली, 4 बॉल आणि 2 धावींची आवश्यकता मालुक ब संघाला. जीटीसी चषक 2024 कोणता संघ मात्र चॅम्पियन ठरेल या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसाचा विचार केला 40+ एक प्रेक्षणीय सामना आपल्याला भेटीला घेऊन येणार आहोत. दुपारच्या 17 तो सामना खेळवला जाईल. एका बाजूला आपण पाहिलं तर कार्याध्यक्ष कृष्णा शिंदेंची टीम आणि दुसऱ्या बाजूला विठूबा भुवट साहेब यांची टीम, त्याच्यामुळे तो सामना आपण पाहायला विसरू नका, आस्वाद घ्या क्रिकेटचा. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओवर द विकेट. इथे मात्र दांडी गुल केली आहे, त्रिफला छेद झालाय फलंदाज, ब्लॉक ऑल फतीचा चेंडू होता त्याला मात्र उत्तर नव्हतं आणि फलंदाज मात्र बाद झालाय. दुसऱ्या विकेटचं पतन, आदित्य बॅक टू द पवेलियन आपल्याला पाहायला मिळेल. गरज होती का या फटक्याची, कदाचित सिंगल धाव आले असते, समीकरण वेगळं झालं असतं, आता मात्र जिंकण्यासाठी गरज असेल. 3 बॉल 2 धावेची, थोडीशी क्षेत्ररक्षणाची आपल्याला पाहिली तर 7 लाभली असती, कदाचित चित्र वेगळं मिळालं असतं आपल्याला पाहायला. कारण ज्यावेळी पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर गोलंदाज मिहीरच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती झेल सोडला होता आणि तिथे 2 धावा अर्जित केल्या, कदाचित तो झेल झाला असता वेगळं चित्र आपण जरूर पाहिलं असतं. नवीन बॅटर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील, संघाचा मोहरक्या, संघाचा पाठीराखा प्रकाश भुगल इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 3 बॉल आणि 2 धावेचं समीकरण. या स्पर्धेचा विचार केला तर मात्र लो स्कोरिंग मॅच अनेक वेळा रंगताना पाहिल्यात. धावसंख्येचा पाठलाग करत असताना फलंदाजांची मात्र दमछाक झाली आहे, सहजासहजी चेस होऊ दिलेल्या नाही आहेत, त्याच्यामुळे गोलंदाजांचा बोलबाला राहिला या स्पर्धेमध्ये. कालचा विचार केला, सुजल भुवडने अतिशय चांगले या स्पर्धेमध्ये कारनामा केलाय, एक निर्धाव षटक टाकत असताना 3 गडी बाद केलेत, त्याच्यामुळे तो सुद्धा एक विक्रम राहिला या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवशी मात्र आपल्याला मेडन ओव्हर कुठल्या संघाची बघायला मिळेल का खेळाडू आपण पाहूया. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल संदीप. 3 बॉल 2 धावेची आवश्यकता,
तीन चेंडू दोन धावा. स्ट्राइक एंड एंडला फलंदाज आपण प्रत्यय प्रकाश भुगल सन्मान दिलाय. सन्मान दिलाय त्याला माहिती आहे या खेळात मॅचचे महत्व आणि स्वतःला मात्र हवेमध्ये झेपावलंय. पंचांकडे दाद मागितली आहे. पंच मात्र तटस्थ भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही धाव मात्र पूर्ण झाली आहे. पंच मात्र थोडस विचार विनिमय करताना आपल्याला पाहायला मिळतील, कारण मग क्रुशियल मुवमेंट आहे. दोन्ही संघांसाठी तेवढाच महत्वाचा सामना आहे. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ मात्र या सामन्यातून पराभव बाहेर जाईल. मालुक ब संघाचा विचार केला तर यंदाच्या आणि फलंदाज मात्र बाद झालाय. इथे मात्र चित्र थोडस आता वेगळं पाहायला मिळेल. दोन बॉल दोन धावेची आवश्यकता, अजूनही सामना बनू शकतो हे मात्र कृष्णा शिंदेने कानमंत्र दिला होता आणि तशाच त्यांच्या विश्वासावरती मात्र पात्र ठरत असताना खेळ झालाय. दोन बॉल दोन धावा. ज्यावेळेस हरीश सर आपण पाहिलं ना, सहा चेंडू चारचं समीकरण होतं, त्यावेळी आदित्यने पहिल्याच बॉलवरती दोन धावा काढल्या होत्या. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर त्याला एम एस धोनीच्या स्टाईल्समध्ये सामना फिनिश करायचा होता, परंतु ते घडलेलं नाही आहे. दोन निर्धाव चेंडू आला आणि प्रेशर आपण क्रिएट झाला. दोन बॉल दोन धावा. कदाचित तिथे सिंगल डबलने खेळ खेळला असता आता मात्र सामना विजयी होऊ शकले असते, परंतु क्रिकेट आहे. सरड्याप्रमाणे शेवटच्या क्षणाला रंग बदलवणारा खेळ कोणता असेल तर ते क्रिकेट. क्रिकेटच्या खेळामध्ये आणि राजकारणामध्ये कधी काही घडेल असा नियम नाही आहे. दोन बॉल दोन धावेची आवश्यकता. दोन बॉल दोन धावा आपण पाहतोय. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम, त्याच्यामुळं आपण गोलंदाज संदीपचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. दोन बॉल दोन धावा. चला स्पीड अप करा. आपण पाहिलं तर रवले ब संघ आपण खूप टाइम स्पेंड करताय. थोडस विलेचं महत्व असू द्या रवले ब संघ आणि पुढच्या प्रत्येक संघासाठी आपण विनंती करतो. तीन षटकासाठी आपल्याला फक्त 12 मिनिटाचा अवधी दिला जाईल, त्याच्यामुळे 12 मिनिटांमध्ये ती इनिंग पूर्ण करणं अनिवार्य असेल. दोन बॉल दोन धावा. काय घडेल मैदानमध्ये? ओवर द विकेट पुन्हा येतो गोलंदाजी मार्क वरती. संदीप इथे मात्र सन्मान दिला. सरळ बॅटने चेंडूला खेळून काढला. चेंडू चालला अलॉंग द कार्पेट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दोन धावा मात्र पळून पूर्ण केल्यात आणि सामना मात्र जिंकलाय मालुक ब संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन मालुक ब संघ. हार्ड लक बॅड लक आपण पाहूया रवले ब संघ. तसेच आदित्य सागर आणि कल्पेश यांना मी विनंती करेल की आपण